महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वटारे येथील भाईडे पांदी व बाबळेश्वर पांदी रस्त्याचे काम MRGS मार्फत नवे नियुक्त सरपंच रिटायर आर्मी मॅन मच्छिंद्र शांताराम खैरनार यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कामासाठी शासनाचा 44 लाख रुपयांचा निधी MRGS मार्फत मिळणार असून त्यासाठी अनेक मजुरांनी हजेरी लावून सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कामावर येत आहे। रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला असून स्वतः रस्त्यालगतचे झाडी झुडपी तोडून फेकत आहेत। सर्व मिळून साईड पट्टी सुद्धा करून घेत आहेत। या रस्त्यामध्ये खडीकरण होऊन दोन्ही बाजूला साईड पट्ट्याने चाऱ्या करणार आहे। पावसाळ्यातील पाण्याच्या विल्हेवाटीसाठी 2 जागेवरती कोठी बसवणार आहे। कामात कुचराई होणार नाही यासाठी सरपंच मच्छिंद्र खैरनार डोळ्यात तेल घालून कामाकडे लक्ष देत आहे। रस्त्याचं काम सुरू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। या पांदीचे काम चालू केलेले आहे। मी जसं गावकऱ्यांना आणि ह्या शेतकरी लोकांना जसा शब्द दिला होता त्याप्रमाणे लवकरात लवकर काम चालू केलेले आहे आणि आता हे काम MRGS मध्ये टाकून 22 लाखांचा निधी मंजूर करून लोकांच्या मार्फत मजुरांमार्फत काम करून हे काम लवकरात लवकर समाप्त करण्याचा प्रयत्न करत आहे। ह्याच्यात लोकांना खूपच अडचणी येत होत्या रस्त्याविषयी आणि शाळेत जाण्यायेण्यासाठी विद्यार्थ्यांना, तसेच आजारी पडले किंवा काही समस्या आल्या शेतकऱ्यांचा माल वाहतुकीसाठी खूपच पावसाळ्यात अडचणी येत होत्या, त्यासाठी आम्हाला हे काम लवकरात लवकर करावे लागले आणि ते आम्ही केले पूर्ण। नमस्कार, मी वटारगावचा नागरिक हरी गरपड बागुल। आम्ही या पंचवार्षिक निवडणुकीला माजी सैनिक रिटायर झाले त्यांनी आश्वासन आम्हाला असं दिलं की तुम्ही मला जर साथ दिली हा बाबळेश्वर पांदी मी तयार करून देईल आणि आम्ही सर्व मजूर लावून आम्ही स्वतः मजुराचे काम करून हे रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून राहिलो। पावसाळ्यात शेतीमाल काढण्यासाठी होणारे हाल आता बंद होणार आहे। शालेय विद्यार्थ्यांचे हालही थांबणार आहे। न्यूज G9 मार्फत प्रतिनिधी मनोज बागुल वटार सटाणा।